विधानसभा निवडणूक निकालापूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मावळ तालुक्याला कॅबिनेट मंत्रीपदाचं आश्वासन दिलंय. भाजपचे मावळ विधानसभेचे उमेदवार संजय उर्फ बाळा भेगडे यांच्या जनादेश सभेत देवेंद्र फडणवीस यांनी हे आश्वासन दिलंय. मला मावळ तालुक्यातून एक मावळा द्या. मागच्या विधानसभा निवडणुकीत तुम्ही बाळा भेगडे यांना 28,000 मताधिक्यानं निवडून दिलं. यावेळी बाळा भेगडे यांना 56,000 मताधिक्यानं निवडून द्या. मी मावळला कॅबिनेट मंत्रीपद देईन असं आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीपूर्वीच मावळमधील मतदारांना दिलेलं आहे. समृद्ध महाराष्ट्राकरता शिवबाच्या भूमीतून या मावळातून शिवबाचा एक मावळा मला हवाय. मी तुम्हाला या ठिकाणी शब्द देतो, बाळा भेगडेला 21 तारखेला तुम्ही रेकॉर्ड मतानं निवडून द्या. बाळा भाऊ मागच्या वेळी 28,000 मतानं आले होते, यावेळी जर तुम्ही बाळा भाऊला 56,000 मतांनी निवडून दिलं तर बाळा भाऊला राज्यमंत्री नाही मंत्री म्हणून मी या ठिकाणी पाठवेन, एवढंच आपल्याला आश्वासित करतो.